भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला प्रारंभी सकाळी अकरा वाजता श्री दुर्गामातीची पूजा अर्चा करून आरती करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र पठण करण्यात आलं यानंतर महाप्रसादास सुरुवात झाली दुपारी तीन वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू होता दिवसभरात परिसरातील भाविक भक्तांसह मोठ्या प्रमाणात महिला भाविकांनीही या महाप्रसादाचा लाभ घेतला